कार्मेल मातीविषयी माहिती व प्रार्थना। जुन्या करारामध्ये कार्मेल पर्वतावर एलिया हा संदेष्टा राहत होता। ह्याच पर्वतावर 12व्या शतकापासून काही संन्यासी राहत होते। ते स्वतःला कार्मेल मातेचे बंधू ब्रदर्स ऑफ अवर लेडी ऑफ माउंट कार्मल असे संबोधित। त्यांनी पवित्र मरियेला समर्पित केलेले एक चापल बांधले होते। या कार्मलाइट संस्थेत संत सायमन स्टॉक यांनी प्रवेश केला व 1247 साली तो ह्या संस्थेचा प्रमुख बनला। ते दिवस कार्मलाइट संस्थेसाठी कठीण होते। त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उद्भवला होता। अशा वेळी 16 जुलै 1251 रोजी संत सायमन स्टॉक प्रार्थना करीत असताना मरिया माता त्याच्या समोर प्रकट झाली। तिच्या एका हातात बाळ येशू होता तर दुसऱ्या हातात वस्त्र होते। तिच्या आजूबाजूला काही देवदूत होते। तिने ते वस्त्र संत सायमनला दिले व सांगितले की हे परिधान करणाऱ्याचा मरणाच्या अग्नीपासून रक्षण केले जाईल। याच वस्त्राची प्रतिकृती म्हणून आज आपण जे बेतीन घालतो त्याच्या मागे आपली हीच भावना आहे। कार्मेल मातेचा सण 16 जुलै रोजी साजरा करण्यात येतो। कार्मेल मातेकडे प्रार्थना। हे कार्मेल पर्वताच्या सुंदर फुला, फलदायी द्राक्षरसा, स्वर्गाच्या वैभवा, देवाच्या पुत्राच्या धन्यवादित माते, आमच्या गरजेच्या वेळी आमची मदत कर। हे सागराच्या नक्षत्रा, आमची मदत कर व तू आमची आई असल्याचे आम्हाला दाखवून दे। हे पवित्र मरिये, देवाचे माते, स्वर्ग व पृथ्वीचे राणी, आम्ही आमच्या हृदयापासून तुझ्याकडे विनंती करतो की आमच्या या गरजेसाठी प्रार्थना कर। आपण आपली विनंती मरियेकडे मांडूया। तुझ्या सामर्थ्यासमोर कोण टिकू शकेल? हे मरिये, जी निष्कलंकित आहे, तुझ्याकडे धाव घेणाऱ्यांची प्रार्थना ऐक। हे मधुर माते, आम्ही आमची अडचण तुझ्याकडे सोपवितो, ती सोडविण्यासाठी प्रार्थना कर। आमीन। हे कार्मेल माते, आमच्यासाठी प्रार्थना कर।